लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांची कथित एक आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप प्रसारित झाल्यानंतर विरोधी पक्षाकडून तीव्र निदर्शन आंदोलन केली जात आहेत। राज्यभर त्याचे पडसाद आता उमटताना दिसतात। नाशिक मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडून किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी करत या प्रकरणाची खोलवर जाऊन चौकशी करावी अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने यावेळी करण्यात आलेली आहे। किरीट सोमय्यांबद्दल एवढं बोलते की दुसऱ्यांना शिकवे तत्वज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण, स्वतःमध्ये आधी बघितलं पाहिजे की आपण काय आहोत। आज मला प्रशासनाला एवढीच विनंती आहे की त्यांनी ह्याच्यामध्ये गंभीर लक्ष द्यावं। जसं त्यांनी दुसऱ्यांकडे बोटं दाखवलीत, प्रशासन त्यांचं असलं तरी त्या गोष्टीमध्ये तुम्ही खोलवर जाऊन त्यांचा तपास केला पाहिजे। एवढंच मी प्रशासनाकडे मागणी मागते आणि कठोर कारवाई झाली पाहिजे। धन्यवाद। आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी किरीट सोमय्यांच्या विरुद्ध जाहीर निषेध आंदोलन इथे करत आहोत। जे त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, हे जे सगळ्यांच्या मागे ईडी लावत फिरतात, आज त्यांची स्वतःचीच सीडी बाहेर आली आहे। तर आम्हाला हे बघायचं आहे की शासन त्यांच्या विरोधात कडक कारवाई किती करते, कारण की तुम्ही बाकीच्या पक्षांच्या लोकांच्या मागे जे तुम्ही कडक कारवाई करतात, आज जेव्हा तुमच्या स्वतःच्या पक्षाच्या लोकांवर जर तुम्हाला कारवाई करायची आहे तर तुम्ही खरंच किती कडक कारवाई करता, हे आज आम्ही शिवसेना महिला आघाडी एक शासनाला निवेदन करतो आणि हे आंदोलन करतो आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। विरोधी पक्षातील अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांना सळो की पळो करणारे भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या मात्र आता या व्हिडिओ प्रकरणावरून चांगले संकटात सापडले आहेत। या आक्षेपार्ह व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असून मुंबईसह राज्यभरात किरीट सोमय्या यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून निदर्शनं केली जात आहेत। नाशिकमध्ये देखील याचे पडसाद उमटताना दिसून आले असून नाशिकमध्ये शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं किरीट सोमय्या यांच्या विरोधात संताप व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।